साप साप हा नेहमीच माणसासाठी भीतीदायक विषय ठरलेला आहे आणि ही भीती सापांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचं कारण ठरत आहे. साप हा लाखो वर्षांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अविभाज्य घटक आहे. अन्न साखळीमध्ये सापांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या अनेक चुकांमुळे पर्यावरणाचे खूप नुकसान झाले आहे, होती आहे, त्याचा थेट परिणाम सापांच्यावरती सुद्धा होत आहे. त्यातच अजून एक गोष्ट सापांची संख्या कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे, ती म्हणजे भीती. सापांबद्दल भीती का वाटते? कारण साप चावला तर आपण मरून जाऊ, हे जरी खरं असलं तरी सगळे साप विषारी असतात का? नाही. काही साप माणसांना चावत सुद्धा नाहीत तर काहींना माणसांना चावताच येत नाही. असा हा महत्त्वाचा सजीव आपण वाचवला पाहिजे, त्यासाठी गरज आहे सापांबद्दल योग्य माहिती घेण्याची. या व्हिडिओमध्ये आपण सापांबद्दल प्राथमिक माहिती घेणार आहोत. पृथ्वीवर अंटार्क्टिका व काही मोजकी समुद्र बेटे सोडली तर साप सर्वत्र आढळतात. जगभरात सापांच्या एकूण 3000 जास्त जाती आढळतात, त्यापैकी 270 जास्त भारतामध्ये आहेत. भारतामध्ये आढळणाऱ्या सापांच्या जातींमध्ये 60 अशा जातीचे साप आहेत जे विषारी आहेत आणि काही निमविषारी. निमविषारी म्हणजे असा साप चावला तर वेदना होतात पण त्याच्या विषाने माणूस मरत नाही. पण मानवी वस्तीमध्ये जास्तीत जास्त आढळणारे आणि अतिजहाल विषारी असणारे साप प्रमुख चारच आहेत. नाग, मन्यार, हुरसे व घोणस. तुम्ही या चार सापांना नीट ओळखू शकलात की बाकीचे सगळे निमविषारी किंवा बिनविषारी.